ओम साईराम चांदभाई नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता त्याचा प्रवासात घोडा हरवला तो कुठेच सापडत नव्हता तो घोडा शोधत असताना एका झाडाखाली बसलेला फकीर त्याला दिसला त्या फकीराने कफनी घातली होती आणि डोक्यावरसुद्धा एक वस्त्र बांधले होते चांदभाईने त्या फकीराला आपला घोडा हरवल्याचे सांगितले आणि असा घोडा कुठे पाहिला आहे का हे विचारले त्या फकीराने हाताने एका दिशेला इशारा करून तिकडे पाहायला सांगितले चांदभाई त्या दिशेने गेला आणि त्याला काही वेळातच त्याचा घोडा सापडला तो आनंदित होऊन त्या फकीराकडे आला तो फकीर साधासुद्धा नसून कुठला तरी विलक्षण अवलिया आहे हे चांदभाईने ओळखले चांदभाईने त्याला आपल्यासोबत चालण्याची विनंती केली फकीरबाबा तयार झालेत चांदभाई आणि त्याची सोबती शिर्डीला एका लग्नाला चालले होते ते शिर्डीत पोहोचले आणि एका खंडोबा मंदिराजवळ आले त्या मंदिराच्या पुजाराने म्हणजे म्हाळसापतीने त्यांना आणि आणि सोबत असलेल्या फकीराला पाहिले त्यांना बघून म्हाळसापती अंतःप्रेरणेने स्वागत करत म्हणाले या साई साई हे स्वामीसारखेच आदरार्थी संबोधन आहे म्हाळसापतीनंतर सगळे त्या फकीराला साई आणि नंतर साईबाबा म्हणायला लागले साईबाबांनी पुढे शिर्डी गावातच दीर्घकाळ वास्तव्य केले म्हाळसापती हे त्यांचा प्रमुख भक्तांपैकी एक होते ओम साईराम जेव्हा पहिल्यांदा त्यांना म्हाळसापतींनी पाहिले तेव्हा साई अशी ते हाक मारली कारण त्यावेळी लोक मराठी उर्दू फारशी मिश्रित भाषा वापरीत असत साईचा अर्थ फकीर किंवा यवनी संत असा आहे साईबाबांसाठी हिंदू मुस्लिमांच्यासह सर्व लोक समान होते त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली सबका मालिक एक हे साईंचे बोल होते ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम